टरबूज आहे तर नागपूरला पाठवा. काय झालं तरी तुम्हाला पाडणार. आमच्या पाडापाडीत पडा तर तुम्ही पडाल. हवा बहुत तेज चल रहा है अजितराव. टोपी उड जाएगी, टोपी उड जाएगी. अरे डायरेक्ट बोला, असं इनडायरेक्ट कोणी बोलायचं नसतं. नाल घेऊन बोलायचं असतं. आमच्यात दम आहे. टरबूज आहे, बटाटा आहे, सगळं आहे, भाजी आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे, त्याच्यामुळे बहुतेक भाज्या लावलेल्या आहेत. समोरचं जे चित्र मी पाहतोय सुप्रियाजी, मोदीच्या सगळ्या गॅरंट्यांवरची एकच गॅरंटी आहे, मोदी वापस नाही आएगा. मशीन नाही, दुकानच बंद करायचं आपल्याला. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जुन्नर पासून एक मोर्चा काढला सुप्रिया ताईच्या नेतृत्वाखाली. त्याच्या आधी मी एक वक्तव्य ऐकलं, अमोलजी काय झालं तरी तुम्हाला पाडणार. आमच्या पाडापाडीत पडा तर तुम्ही पडाल. का अमोल? आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिले तुम्ही पडाल. सांगायला पाहिजे. अरे डायरेक्ट बोला, असं इनडायरेक्ट कोणी बोलायचं नसतं. नाव घेऊन बोलायचं असतं. आमच्यात दम आहे. इकडे येऊन पहा, हवा बहुत तेज चल रही है. हवा बहुत तेज चल रहा है अजितराव. टोपी उड जाएगी. हे प्रश्न घेऊन जर सुप्रिया ताई आणि अमोल कोल्हे गेले असता अमित शहाकडे किंवा मोदींकडे, तर त्याने काय सांगितलं असतं? रामलल्ला का दर्शन फ्री करायंगे, चिंता रामलल्ला का दर्शन फ्री करायंगे. बाळासाहेब ठाकरे नसते, माननीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी पुण्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नक्कल करत त्यांना इशाराही दिला. विशेष म्हणजे या प्रसंगी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काढलेल्या आक्रोश मोर्चाची सांगता शनिवारी पुण्यात झाली. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजय राऊत बोलताना असं म्हणाले की अमोल कोल्हे यांनी सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जुन्नरपासून एक मोर्चा काढला. त्या अगोदर मी एक वक्तव्य ऐकलं, काय झालं तरी तुम्हाला पाडणार, असं अजित पवारांची नक्कल करत संजय राऊत म्हणाले. आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल, थेट बोला, असं अप्रत्यक्ष कोणी बोलायचं नसतं, नाव घेऊन बोलायचं असतं. आमच्यात दम आहे, असं यावेळी संजय राऊत म्हणाले. तसंच इकडे येऊन पहा, हवा बहुत तेज चल रही है, हवा बहुत तेज चल रही है अजितराव, टोपी उड जाएगी, असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं. पण राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार संजय राऊत आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीकास्त्र डागलं. राऊत यांची अवस्था पोपटासारखी झाली आहे असं म्हणत त्यांनी खेळण्यातला पोपट दाखवून खिल्ली उडवली.